नमस्कार भावजीनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या मैत्रिणीच्या यूट्यूब चॅनलवर. भावजीनो, आज मी तुम्हाला माझ्या दिराची आणि माझ्या नवऱ्याची कहाणी सांगणार आहे. एक दिवशी माझा नवरा बाहेरगावी गेला होता. मी एकटीच घरी होते. माझा बारका दीर पण होता. माझ्या दिराचं आणि माझं आधीच ठरलं होतं की ज्या दिवशी माझा नवरा नसेल त्या दिवशी आपण कार्यक्रम करायचा. मग बायग माझा दीर मला ठोकत होता. कचाकच दणके त्याचं लावले होते. अचानक दरवाजा उघडला आणि माझ्या नवऱ्याने मला आणि दिराला हे अवस्थेत पाहिलं आणि मला रंगे हातच त्याने पकडलं. पुढे काय झालं भाऊजी, तेच मी या कथेत तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग कहाणीला सुरुवात करूया. भाऊजीनं, माझं नाव अमृता. मी आत्ता 30 वर्षाची आहे. दिसायला मी देखणी तर आहेच, त्याचबरोबर माझी मादक जवानी समोरच्याला अगदीच फिकी पाडते. आणि एखादा नवीन तरुण माझ्यासमोरनं जाताना मला पाहिल्याशिवाय काही तो राहत नाही. अगदीच डोळे वासून मला पाहतच असतो. भाऊजी, तसा माझा नवरा खूपच वयस्कर होता माझ्यापेक्षा आणि तो रात्री माझी शांती पण करू शकायचा नाही. तो रात्री जर जवळ आला तर अगदीच 2 मिनटं जेव्हा माझी वात पेटायची, मी ज्यावेळेस गरम व्हायचे त्यावेळेस तो तर थंड झालेला असायचा. माझी शांत करू शकत नसायचा. माझ्यातले आणि नवऱ्यातले संबंध माझ्या, नाही का, दिराला माहीत होते की माझ्यात आणि नवऱ्याच्यात काय चाललं आहे. एक दिवशी मी घरी असताना माझ्या दिराने मला विचारलं होतं त्याच्या मनातील. माझ्या दिराला पण मी खूपच आवडायचे. भाऊजी, दीर माझ्याच वयाचा आणि अजून त्याचं काही लग्न नाही झालं. तो शिक्षण वगैरे घेत आहे आणि लागेल तिथे तो नोकरी करतो. मग माझ्या दिराने मला सरळ विचारलं. सुरुवातीला नाही होय म्हटलं. नंतर मी विचार केला की असंही माझा नवरा माझी काही शांत करू शकत नाही आणि जर आपण ह्याच्याबरोबर केलं तर कुणाला काही संशय पण येणार नाही आणि आपली पण शांत होईल. तो पण माझं मन राखेल म्हणून मग मी आणि त्याचं ठरलं होतं. पण माझा नवरा दिवसभर घरी असायचा त्यामुळे आम्हाला करता येत नव्हतं. मग आम्ही असा एक दिवस पाहत होतो की ज्या दिवशी, नाही का, मला आणि माझ्या दिराला करता येईल. माझा नवरा एक दिवशी बाहेर जाणार होता. त्याने मला आधीच सांगितलं होतं की कुठेतरी कामाला बाहेर जाणार आहेत. माझं आणि दिराचं मग ठरलं. त्या दिवशी माझा दीर पण घरीच होता. तब्येत बरी नाही म्हणून तो घरी राहिला होता. माझा नवरा सकाळी घरातून 10 वाजता बाहेर निघाला. मी मग तर खूपच खुश झाले. आधीच मी घरातलं सगळं काम वगैरे आवरून ठेवलं होतं. आता आम्हाला चान्स होता. भाऊजी, माझ्या दिराने मला जवळ घेतलं आणि मला खूप जोरात असं किस केलं. गेले कित्येक दिवस आम्ही तरसलो होतो. तो आज आम्हाला प्रत्यक्ष चान्स आला होता. हळूहळू तो पण मला रगडू लागला. मी पण त्याला साथ देऊ लागले. भाऊजी, चोळून चोळून त्याने मला गरम केलं होतं आणि मी पण त्याला पूर्ण साथ देत होती. बायग, त्याचा दांडा खूपच मोठा होता. त्याची काकडी आता मला खूप दिवसातून हातात भेटली होती. मी पण चोळून काढलं त्याच्या पॅन्टवरून त्याचा दांडा. अगदीच मला जाणवत होता. बाहेर काढलं आणि त्याचं आईस्क्रीम मस्तपैकी मी चोखून काढलं. मी ज्यावेळेस चोखत होते त्यावेळेस तो मात्र डोळे बंदच करून होता. नंतर त्याने माझे पाय गळ्यात घेतले आणि मला कचाकच दणके देऊ लागला. अचानक भाऊजी, माझा नवराच आला आणि मला रवण्याने त्याच्यासोबत ह्या अवस्थेत पाहिलं. माझ्या अंगातून नुसतं वारं गेल्यागतच झालं. पण माझा नवरा म्हटला मला माहीतच होतं, कारण की तुम्हा दोघांचे हावभाव मी गेले कित्येक दिवसापासून निरीक्षण करत होतो. मला माहीत होतं, त्यामुळे मी पण जायचं नाटक केलं. माझा नवरा आला आणि मला त्याने खूपच घाणघाण शिव्या दिल्या. पण माझा नवरा म्हटला तुम्ही हे केलं. मग त्याच्यानंतर भाऊजी, माझं आणि नवऱ्याचं बोलणंच बंद झालं. मी आता माझ्या माहेरी आहे आणि माझा दीर तिथे असतो. दीर आणि माझा नवरा एकमेकांना बोलत नाही आणि मला पण नवरा बोलत नाही, पण कधीतरी कॉल करतो. पण भाऊजी, माझं आणि दिराचं रोजच बोलणं होतं फोनवर. तो जेव्हा जेव्हा त्याला आठवण येईल तेव्हा माझ्या माहेर येतो आणि कचाकच मला दणकी देऊन एक वेगळ्याच प्रकारचं सुख देतो. तर कशी वाटली कहाणी नक्की सांगा.